आपल्या समाजात तरुण तरुणींमध्ये मुख्यत्वे करून तरुण मुलींमध्ये असे समजले जाते की गालावर जर खळी असली एका बाजूला किंवा दोन्ही बाजूला तर चेहऱ्याचे सौंदर्य वाढते. त्यामुळे अनेक स्त्रिया गालाला खळी पाडून घेतात. ही एक छोटीशी शस्त्रक्रिया आहे, अत्यंत सुलभ सुरक्षित अशी शस्त्रक्रिया आहे. एक अर्धा तासात दोन्ही खळ्या पाडून पूर्ण होतात व पेशंट 2 तासात घरी जाऊ शकतो. यामध्ये आपण गालाच्या आतून जिथे ठरलेल्या जागी पॉइंट आपण मार्क केलेला असतो तिथे आतून पंच करतो. एक सर्क्युलर चकती त्वचेची, आतील त्वचेची व त्याच्या खाली असलेली चरबी ही काढून टाकतो. त्यामुळे जो खड्डा निर्माण होतो त्याच्या दोन्ही बाजूला उंचवटा ॲटोमॅटिकली निर्माण होतो. तो जेव्हा ती व्यक्ती हसते किंवा चेहऱ्यांची दोन्ही गालांची हालचाल करते तर खळी दिसावयास लागते. ह्याच्यात त्रास फार कमी आहे. 3-4 दिवस जरा डाऊन टाईम आहे, जेवायला वगैरे थोडा त्रास होऊ शकतो. 7 दिवस अँटीबायोटिक गोळ्या घ्यावे लागतात. हे कसे केले जाते हे या छोट्याशा व्हिडिओमध्ये प्लीज पहा. मित्रांनो, डिम्पल सर्जरी करण्याच्या आधी आपण नेहमीच पेशंटची संमती घेऊन कुठे एक्झॅक्ट डिम्पल पाहिजे हे मार्क करतो. सबंध ऑपरेशन हे लोकल अनेस्थिशियात होते. बारीक निडल आपण बाहेरून गालाच्या आतून आतमध्ये तोंडात घालतो जेणेकरून आपल्याला एक लाईन माहीत असते की ज्याच्यावर आपल्याला डिम्पल तयार करायचे. हा पंच आहे, हा 6 मिलीमीटरचा पंच आहे. तो आतून निडलच्या भोवती आपण बसवलेला आहे आणि तो गोल गोल फिरून एक पंच्ड आउट चकती त्वचेची आतील गालाची काढत आहोतो. आपण गोलाकार जे म्युकोजा दिसत आहे व त्याच्या खाली थोडी चरबी व थोडासा स्नायू पण असतो तो सबंध आपण पीस काढतो जेणेकरून तिथे मोठा डिफेक्ट निर्माण होतो व दोन्ही बाजूला उंचवटा निर्माण होतो. त्याच्यामुळे पेशंट हसताना तिथे खळी पडते. ह्याच्यातला कुठला रक्तस्राव असला तर तो थांबवण्यात येतो. तसेच 1-2 टाके घेतो व त्वचा बाहेरील त्वचा ओढून आतमध्ये आपण शिवून टाकतो. त्याच्यामुळे जखम लवकर भरते. साधारणपणे 4-5 दिवसात ही पूर्णपणे भरून जाते. बाहेरून सुरुवातीला डिम्पल ही अशा प्रकारे दिसते आणि ती पुढील 2 ते 3 आठवडे 24 तास दिसते व नंतर मात्र फक्त हसतानाच ती दिसेल. तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर मला अवश्य संपर्क करा. 9373504565